हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत फादर रिटर्निंग होम, जिचं लेखन केलं आहे दिलीप चित्रे यांच्या पोएमचं जे ब्रेनस्टॉर्मिंग आहे ते आपण अभ्यासणार आहोत. हे ब्रेनस्टॉर्मिंग आपण दोन पार्टमध्ये बनवलेलं आहे, तर हा असेल पार्ट वन. यामध्ये तुम्हाला आन्सर मिळतील A1, A2, A3 आणि A4 या प्रश्नांची, आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला A5 आणि A6 आन्सर मिळून जातील. चला तर मग सुरू करूया ब्रेनस्टॉर्मिंग. फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे, याचा आपण ब्रेनस्टॉर्मिंग बघतोय. A1 क्वेश्चन, डिस्कस विथ युअर फ्रेंड द डिफिकल्टीज फेस्ड बाय द फादर इन द पोएम. या पोएममध्ये जे फादर डिस्क्राईब केलेले आहेत, वर्णन ज्यांचे केलेलं आहेत, त्यांनी कुठल्या कुठले डिफिकल्टीज फेस केल्या हे तुम्ही तुमच्या मित्रासोबत डिस्कस करायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता A, ही ऑलवेज कम लेट ॲट होम, ते नेहमी घरी उशिरा यायचे. ही रेग्युलरली ट्रॅव्हल विथ स्टँडिंग अलॉंग द सायलेन्स कम्युटर्स, ते नेहमी ट्रॅव्हल करायचे उभ्यानेच बाय ट्रेनना, तर सायलेंट कम्युटरसोबत. सायलेंट कम्युटर म्हणजे काय? कम्युटरचा अर्थ तुम्हाला सर्वांना पोएममध्ये जर तुम्ही पोएम बघितली, पोएमचा व्हिडिओ बघितला, तुम्हाला कम्प्युटरचा अर्थ कळून जाईल की जे कामानिमित्त प्रवास करतात त्यांना कम्प्युटर्स असे म्हणतात. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे लोक होते पण सुद्धा सायलेंट कम्प्युटर होते, म्हणजे चर्चा त्यासोबत करत नव्हते. ड्युरिंग रेनी सीझन्स ही फेस डिफिकल्टीज लाईक सोक्ड क्लोथ्स, स्टेन क्लोथ कोट, सॉरी, रेनी सीझनमध्ये ते काय करायचे, डिफिकल्टीज फेस करायचे, जसं ओले कपडे असेल किंवा स्टे म्हणजे कोट असेल, त्यांचा जो कोट असेल तो कसा भरलेला असायचा मडने. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड, त्यांची चप्पल ही स्टिकी झालेली असायची आणि मडने ती भरलेली असायची. ही कॅनॉट गेट प्रॉपर फूड टू इट, त्यांना चांगलं जे जेवण होते मिळू शकत नव्हतं. हिज चिल्ड्रन डू नॉट शेअर देअर सिक्रेट्स अँड जोक्स विथ हिम, त्याची जी मुलं होती ते काय करत नव्हते, त्यांच्यासोबत सिक्रेट्स किंवा जोक शेअर करत नव्हते. अशा प्रकारच्या डिफिकल्टीज त्यांना फेस कराव्या लागत होत्या. आणखीनही तुम्ही काय लिहू शकता? सेकंड, डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ द फादर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटनुसार तुम्हाला काय करायचं आहे, फादरचं कॅरेक्टर स्केच करायचं आहे. त्यामध्ये बघा, हिज पॅथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, हिज सॉलिट्यूड म्हणजे एकाकीपणा, अँड द वे ही ट्रायज टू ओवरकम इट, आणि कशा प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टीला ओवरकम करण्याचा प्रयत्न केला. नंबर एक, पथेटिक कंडिशन. पथेटिक म्हणजे क्यू येण्याजोगी कंडिशन. ओके, त्यांची जी परिस्थिती होती ती कशी होती, क्यू येण्याजोगी होती. मग याच्यामध्ये काय लिहू शकतो तुम्ही, ही गॉट टायर्ड विथ ऑल डे वर्क, ते काय व्हायचे, दिवसभराच्या कामातून दमून जायचे. इट टेल्स अस ही इज हार्डवर्किंग मॅन, आणि अजून आपल्याला समजतं की तो हार्डवर्किंग मॅन होता. He has worn soggy shirt and pant as well as his raincoat and chappals also stained with mud. Kiwi energy condition bagai ki tiche je kapde te kashe kapde shirt pant asel te kashe tar ole asayche wet soggy manje wet ole as well as tyas barobar tiche raincoat and chappal ikas asayche tar matine bharlela asayche chiklane bharlela asayche. It indicates that he is not given importance to his appearance due to his loneliness and alienation. एकटेपणाने किंवा मग एलिनेशनमुळे तो काय करायचा, त्याच्या ॲपिरन्सला महत्त्व देत नव्हता. ही गेट्स स्टेल फूड इन डिनर, इट इंडिकेट्स ही हॅज पुअर फिजिकल स्टेट. त्याचं जे काय रात्री तो जेवण करताना काय स्टेल फूड खायचा, म्हणजे शिळांना खायचा, आणि ह्याच्यातून काय दिसतंय की त्याची फिजिकल कंडिशन कशी होती, फिजिकल स्टेट कसं होतं, पुअर होतं. He has dimmed eyes which indicates he is old age. त्याचे डीम जे आहेत म्हणजे कमी नजर, ती काय इंडिकेट करत होती, तर तो म्हातारा होता, तो म्हातारा आहे. बी सेक्शन, द ट्रीटमेंट ही रिसिव्ड ॲट होम, कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट त्याला घरात मिळत होती. वेन ही कम टू होम नो वन वेलकम ऑर ग्रीटिंग, ज्यावेळेस तो घरामध्ये यायचे त्यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारचं वेलकम किंवा ग्रीट म्हणजे अभिनंदन करणं किंवा स्वागत केलं जात नव्हतं. हिज फॅमिली मेंबर इज व्हेरी केअरलेस टू वॉट्स हिम, त्याचे फॅमिली मेंबर्स होते त्याच्याबद्दल कसे होते, पूर्णतः केअरलेस, निष्काळजी होते. हिज चिल्ड्रन आर नॉट शेअरिंग देअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम, त्यांची जी मुलं होती ते काय करत नव्हते, त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे जोक्स किंवा मग सिक्रेट शेअर करत नव्हते.
He comes late to home and drink weak tea and have stale food. ते जे फादर होते, ते जे वडील होते त्यांचे मुलांचे, ते काय करायचे, घरी लेट यायचे आणि एक वीक टी म्हणजे चहा, थंडी चहा त्याला आपण म्हणू शकतो, आणि स्टेल फूड शिळे अन्न ते खायचे. दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट ही रिसिव्ड ॲट होम, आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना घरात मिळत होती. हीज सॉलिट्यूड, त्यांचा एकाकीपणा. ही ऑलवेज ट्रॅव्हल बाय ट्रेन बट ही डीड नॉट टॉक विथ हिज को पॅसेंजर्स. ट्रॅव्हलने ट्रॅव्हल करायचे, ट्रॅव्हल ते नेहमी काय करायचे तर ट्रेनने ट्रॅव्हल करायचे, परंतु त्यांच्या को पॅसेंजरसोबत ते बोलत नव्हते. ही केम ॲट होम बट ही डू नॉट टॉक विथ हिज फॅमिली मेंबर्स. ते घरी यायचे परंतु ते घरातल्या फॅमिली मेंबरसोबत बोलत नव्हते. हे त्याच्यातून दिसतं आपल्याला त्यांचा एकाकीपणा दिसतोय. द वे ही ट्राईज टू ओव्हरकम इट, कुठल्या प्रकारचे ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ही यूज टू रीड बुक्स, लिसन टू रेडिओ, रिमेंबरिंग हिज गुड पास्ट रिमिनिसन्स अँड ड्रीमिंग अबाउट हिज फ्युचर. ते काय करायचे तर पुस्तक वाचायचे, त्याचबरोबर रेडिओवर रेडिओ ऐकायचे, चांगले त्यांचे भूतकाळ होतं तो आठवायचे आणि ड्रीमिंग करायचे त्यांच्या फ्युचरबद्दल, त्यांचे ग्रँड चिल्ड्रन्स कसे असतील याबद्दल ते ड्रीमिंग करायचे, म्हणजेच स्वप्नात ते जगायचे थोडक्यामध्ये. अशा प्रकारे ते या गोष्टी हे दुःख काय करत होते, ओव्हरकम करत होते. क्वेश्चन नंबर टू, ए टू फर्स्ट गिवन बिलो, काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत आणि मिनिंग्स दिलेले आहेत त्याचे, तर तुम्हाला त्याच्या काही जोड्या असतील त्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. त्यामध्ये नंबर एक क्वेश्चन, एक्सप्रेशन ए, अवॉइड चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्फ. मुलं काय करतात, स्वतःला अवॉइड करता एक्सप्रेस करण्यासाठी. तर याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता सेकंड, म्हणजे हे त्याचं आन्सर असणार आहे हॉस्टेलिटी ऑफ चिल्ड्रन. त्यानंतर सेकंड आहे फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बेवरेज अँड नरिशिंग डाएट. आता जे फादर आहे त्यांना काय मिळत नव्हतं, बेवरेज म्हणजे पेय आणि चांगल्या प्रकारचं फूड मिळत नव्हतं, किंवा ते त्यापासून अलिप्त राहत होते, किंवा त्यांना ते मिळू शकत नव्हतं. तर याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता फिफ्थ. काय घेऊ शकता तुम्ही याचा आन्सर फिफ्थ, हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट वेअर ऑल्सो नॉट केटर्ड टू. त्यानंतर आहे पुढचा, द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. आता याचं तुम्ही आन्सर घेऊ शकता फर्स्ट, फादर इज सो ईगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. त्यानंतर आहे नंबर फोरचं क्वेश्चन आहे, द फादर वॉज डिस्टाइन टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड ऑन मीडिया. याचा आन्सर तुम्हाला घ्यावा लागेल नाईन्थ, तुम्हाला याचा आन्सर घ्यावा लागेल नाईन्थ. ते म्हणजे काय, द फादर कुडंट इवन फुलफिल द लिस्ट एक्सपेक्टेशन ऑफ एंटरटेनिंग हिमसेल्फ. त्याच्यानंतर आहे ई, हिज सॉर्डिड प्रेझेंट इज डिवॉइड ऑफ एनी होप्स. याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता नंबर थ्री, नंबर थ्रीचं तुम्ही त्याचा आन्सर घेणार आहात. इंडल इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. त्यानंतर आहे एफ, द फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रन. याचा आन्सर तुम्ही सिक्सच घेणार आहात, सेम, फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्ड्रिंग अँड मॉडर्न नोमिट. नंबर आहे सब अर्बन एरिया विजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटीस. याचं तुम्ही घेणार आहात फिफ्थ, हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वी आर ऑल्सो नॉट केटर्ड टू. सब अर्बन एरियाज, जी सब अर्बन एरिया विजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटीस, याचं तुम्ही घेतलं आहात पाच नंबरचा आन्सर. त्यानंतर एच तुम्ही घेणार आहात, ही इज जस्ट ॲज अ स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ सेंटेन्स. त्याचं तुम्ही घेणार आहात सेवन, हिज लिस्ट व्हॅल्यू इन द सोसायटी वेअर हिज प्रेझेंट ऑर अब्सेन्स माईट हार्डली मेक एनी डिफरन्स. ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राऊडेड ट्रेन. याचा आन्सर तुम्हाला घ्यायचा आहे
4. याचा आंसर तुम्ही काय घेणार आहात, 4 म्हणजे आईचा आंसर असणार आहे 4. ओके, ते म्हणजे गन अनकम्फर्टेबल जर्नी, हे ते आंसर तुम्ही घेणार आहात. फाइंड द लाईन प्रूव द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द पोएम. फाइंड द लाईन्स टू प्रूव द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द पोएम. फादर इज डिप्रायविंग ऑफ गुड फूड. आन्सर घेऊ शकता तुम्ही याचं, ही लाईन्स तुम्हाला शोधायचं आहे. लाईन जी प्रूव करेल ह्या सेंटेन्सला, तर ती लाईन आहे होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी ईटिंग अ स्टेल चपाती रिडिंग अ बुक. दुसरं बी, चिल्ड्रन डीड नॉट हॅव अ हेल्दी रिलेशन विथ द फादर. आन्सर ही सलून चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट विथ हिम. नंबर 3, द पोएट डील्स विथ द थीम ऑफ मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड. ॲनालाइज इट विथ द हेल्प ऑफ द पोएम. आन्सर मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट, इन्स्ट्रेंजमेंट म्हणजेच काय तर लोनलीनेस, एकांतवास ज्याला आपण म्हणतो, समाजात राहून सुद्धा एकटं राहणं. पोएम जी आहे ती काय करते, तर थीम येते पोएमची कुठली, तर मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड. इन्स्ट्रेंजमेंट म्हणजे मानवाचं एकटं राहणं, ओके, समाजासून सुद्धा कुठल्या तरी ह्या मॅन मेड वर्डमध्ये. तर तुम्हाला ती ॲनलाइज करायचं आहे पोएम, आणि त्याचनंतर एक्सप्लेन करायचं आहे. मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड इज द सेंट्रल थीम ऑफ द पोएम. द वर्ड इन्स्ट्रेंजमेंट मीन्स द स्टेट ऑफ बिईंग आयसोलेटेड फ्रॉम अ ग्रुप. म्हणजेच ग्रुपमध्ये राहून सुद्धा काय, आयसोलेट राहणं, एकांत राहणं म्हणजेच इन्स्ट्रेंजमेंट, इस्ट्रेंजमेंट. इन दिस पोएम द फादर रीच होम लेट इव्हिनिंग अँड हॅव अ वीक टी अँड स्लेट स्टेल फूड. त्याचे वडील काय करायचे, तर रीच घरी उशीर यायचे इव्हिनिंगमध्ये आणि वीक चहा प्यायचे, त्याचबरोबर स्टेल फूड खायचे म्हणजे शिळांना खायचे. इंडिकेट हिज पुअर रिलेशन विथ फॅमिली मेंबर्स. यातून त्याच्या वडिलाचं काय दिसतंय, तर एक वीक रिलेशन, पुअर रिलेशन दिसतंय त्याच्या फॅमिली मेंबरबरोबर. देर इज लेस बॉन्डिंग बिटवीन देम. त्यांच्यामध्ये कमी बॉन्डिंग आहे. द फादर हॅज प्रोव्हाइडेड एव्हरीथिंग टू हिज फॅमिली मेंबर्स इवन इफ ही इज लोनली. सगळं काही तो त्यांच्या मुलांना, फॅमिली मेंबरला प्रोव्हाइड करतो, तरी सुद्धा तो एकटा आहे. दे ट्रीटेड हिम ॲज सेकंडरी अँड लिस्ट इम्पॉर्टंट. ते त्याला सेकंडरी किंवा मग लिस्ट इम्पॉर्टंट कन्सिडर करतात. हिज चिल्ड्रन अवॉइड टू शेअर जोक्स अँड देअर सिक्रेट्स विथ हिम. त्यांचे जे सिक्रेट्स असतील, जोक्स असतील, ते सांगत नाही, ते स्वतःच्या मुलं वडिलासोबत डिस्कस करत नाही त्याची मुलं. ही वर्क्स फॉर दॅम बट ही रिमेन अँड लिव लोनली अनहॅपी अँड सॉलिटरी. तो त्यांच्यासाठी काम करतो आहे, परंतु तो सुद्धा कसा आहे, तर एकटा जीवन जगतो आहे, अनहॅपी आणि सॉलिटरी असं जीवन तो जगतो आहे. ते को पॅसेंजरचं एक एक्झाम्पल, तेही तुम्ही ज्यात कॅरी करू शकता. एक इन्स्ट्रेंजमेंटची ती गोष्ट आहे की तो ट्रेनमध्ये प्रवास करतो आहे, तरीसुद्धा तो कसा एकटा आहे, कम्प्युटर्स म्हणजे सोबत जे असले त्यांसोबत तो चर्चा करत नाही, हे तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. द फादर कंटेम्पलेट्स अबाउट हिज पास्ट अँड पीप्स इन टू हिज फ्युचर. कंटेम्पलेट म्हणजे खोल विचार करणे किंवा चिंतन करणे. जे फादर आहेत ते काय करतात, तर खोल विचार करतात त्यांच्या भूतकाळाबद्दल आणि फ्युचरमध्ये ते डोकावण्याचं काम करतायत. गिव्ह रिझन, का कारण आहे ते सांगा. आन्सर ॲट द बिगिनिंग ऑफ द पोएम, पोएमच्या सुरुवातीला, द फादर इज इन सॅड मूड. फादर जे होते ते कसे होते, सॅड मूडमध्ये होते, सॅड मूडमध्ये आहेत. ही इज नॉट हॅपी अबाउट हिज डेली रुटीन. ते काय आनंदी नाही त्यांच्या डेली रुटीनबद्दल. ही इज लिव्हिंग डल अँड मोनोटोनस लाईफ. ते डल आणि मोनोटोनस म्हणजे नीरस असं जीवन जगत आहेत. देर इज नो कम्युनिकेशन विथ हिज फॅमिली मेंबर्स, देअर फोर ही इज रिमेंबरिंग हिज पास्ट अँड रिकॉल देअर हॅपी मोमेंट्स विच गिव्ज हिम प्लेजर अँड हॅपीनेस. आता ते त्यांचं कम्युनिकेशन फॅमिली मेंबरसोबत पण नाही, त्यामुळे ते काय करतायत, तर त्यांचं पास्ट रिमेंबर करतायत, रिकॉल करतायत, आणि त्यांचे हॅपी मोमेंट्स असतील ते त्यापासून काय करतात, तर आनंद आणि हॅपीनेस घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ही ऑल्सो थिंक अबाउट हिज फ्युचर अँड इमॅजिन अबाउट हिज ग्रँड चिल्ड्रन अँड विथ दॅम ही विल इन्जॉय हिज लाईफ. ही विल थिंक, ते विचार, ही ऑल्सो थिंक ते विचार करतायत त्यांच्या फ्युचरबद्दल आणि इमॅजिन करतायत की त्यांचे ग्रँड चिल्ड्रन्स कसे असतील आणि त्यांच्यासोबत ते कशाप्रकारे इन्जॉय करतील आणि त्यांचा आयुष्याचा ते आनंद घेतील याबद्दल ते विचार करतायत.
ही इज ड्रीमिंग अबाउट दॅम, ते काय करतात तर त्यांच्याबद्दल ड्रीमिंग म्हणजे स्वप्न बघत आहेत. A3, कम्प्लीट द फॉलोइंग युजिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स ॲज अपियर्ड इन द पोएम विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. हे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले ते तुम्हाला योग्य भरायचे आहेत खालच्या सेंटेन्ससाठी. आन्सर डिरेक्टली भरलेले आहेत बघा. फादर्स अटायर सॉगी, फादर्स टी वीक, फादर्स फुटवेअर मडी, फादर्स फूड स्टेल, फादर्स आयसाईट डीम. A4 पहिला क्वेश्चन आहे, फेड होम वॉट थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाईट. इन द अबो लाईन वेदर इज ह्युमिड नॉट द नाईट. वेदर हे कसं असतं, ह्युमिड असतं, नाईट नाही. द इपिथेट ऑर ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द वेदर टू द नाईट. दिस फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर इपिथेट. फाइंड आउट सच एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम. आता इथे ट्रान्सफर इपिथेट हे समजून सांगत बसणार नाही मी, ते तुम्हाला त्यासाठी तुम्हाला माझा जो फिगर ऑफ स्पीचचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर इपिथेट म्हणजे काय ते दिलेलं आहे. डायरेक्टली आन्सर देतोय मी. The cold water raining over his brown hands, suburbs slide past his unseeing eyes. सगळ्यात महत्त्वाचं फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय ह्याचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही बघा, ते तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील. आता व्हिडिओ जास्त लांबतोय त्यामुळे मी फास्टमध्ये आन्सर तुम्हाला द्यायचं काम करतोय. आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. नंबर एक सिमिली, सिमिलीसाठीचं एक्झाम्पल आहे. नाऊ आय कॅन सी हिम ग्रीटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम अ लाँग सेंटेन्स. लाईक हा वर्ड आलेला आहे म्हणजे सुनिश्चित असते काय, तर सिमिलीचं उदाहरण आहे. ॲलिट्रेशन मॅन्स इन्स्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ड. आता तिथं MM रिपीट झालं बघा, मॅन मेड वर्ड हे आहे ॲलिट्रेशन. सबर्ब स्लाइड्स SS हे इथं SS हे रिपीट झालेलं आहे म्हणजे ॲलिट्रेशन. ऑनोमोटोपिया लाईन लिस्निंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. द वर्ड स्टॅटिक डोनेट्स द टर्निंग साऊंड ऑफ रेडिओ. स्टॅटिक जो आहे तो वर्ड काय करतो तर टर्निंग साऊंड ऑफ रेडिओ. तर अशा प्रकारे त्याचे आन्सर तुम्हाला देता येतील. आणि हा एक शेवटचा प्रश्न बघूया. I see him drinking weak tea, eating a stale chapati. Here stale chapati stand for stale food, non-nourishing food or diet, where the part symbolizes the whole, that is food. Guess the name of the figure of speech. Answer, sine qua non. हा figure of speech आहे. figure of speech चा याचा अर्थ काय आहे तुम्हाला ते figure of speech चा व्हिडिओ बघून तुम्हाला समजून जाईलच. इथपर्यंत आपण बघतोय याचा पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला मिळून जाईल पोएटिक ॲप्रिशिएशन आणि राहिलेले एक दोन प्रश्न जे असतील ते. चला तर भेटूया सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.